सावली शहरातील अनेक वार्डांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, मात्र याकडे नगरपंचायतचे दुर्लक्ष असल्यामुळे व विविध मागण्यांचे निवेदन घेऊन श्रमिक एल्गारच्या माध्यमातून सावली नगरपंचायतवर रणरणत्या उन्हात महिलांनी भव्य मोर्चा काढला. सावली शहरातील नागरिकांचे कित्येक वर्षापासूनचे अनेक समस्या सुटल्या नाही. अनेक नागरिकांनी नियमित पट्टे मिळावे यासाठी अर्ज करूनही नगरपंचायत दुर्लक्ष करीत आहे. शहरात घरकुलची समस्या सुद्धा कायम आहे. अनेक लोक अजूनही पडक्या घरात संसार करीत आहे. 550 नागरिकांनी नगरपंचायतला अर्ज सुद्धा केले, मात्र ढिसाळ कारभारामुळे एकही अर्ज मंजूर झाले नाही. त्यामुळे घरकुल केव्हा मिळणार असा प्रश्न यावेळी महिलांनी विचारला. तसेच नियमित पाणी येत नसल्याने व काही कूपनलिका बंद असल्याने पाण्याची झळ महिलांना सोसावी लागत आहे. त्यामुळे घराचे पट्टे देण्यात यावे, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, गरजू लोकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, सावली तुकुम येथे पट्टे व अंगणवाडी मंजूर करण्याची मागणी घेऊन रणरणत्या उन्हात महिलांनी नगरपंचायतवर मोर्चा काढला. यावेळी रामचंद हुलके, रवी नैताम, संगीता गेडाम, शांताराम आदे, गौरव शामकुले, विशाल नर्मलवार यांनी मुख्याधिकारी माधुरी सलामे यांना निवेदन दिले. त्यानंतर मुख्याधिकारी नगराध्यक्ष विलास यासलवार यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. खूप समस्या आहेत, नाल्याचं काम नाही होत. माझ्या घरापुढे आहे, मी मंगला देऊर घरे, आमच्या घरासमोर पाणी इतकं साठून राहते का मच्छरचा त्रास आहे. खुलिया बनून नाही राहिलं, किती नगरसेवकाला पण सांगून आम्ही थकला आहो. नाल्याचं काम करून द्यावं आणि खुल्याचं पण काम करून द्यावं. आमच्या वाड्यात अशी समस्या आहे की पट्ट्याचा पण आम्हाला त्रास आहे, घरकुलसाठी पण त्रास आहे. आणि पाण्याची सोय होती ते करून दिले, पण पाण्याचा पुन्हा आहे काही लोकांना, गरिबांना, का ते तेवढ्या दूरून येऊ नाही शकत पाण्यासाठी. आणि विहिरीला पण असं आहे का खंबे लावून नाही देऊन राहिले, ते पण लावून द्यावं, समस्या आमची आहे. वार्ड नंबर 3, 4, 5 आणि 6, 7, 8, 12, 13, 17 अजूनही लाभार्थ्यांना लोकांना घरकुल मिळाले नाही. आणि वार्डामध्ये पाण्याची टंचाई असल्यामुळे आणि लोकांना मजुरी कामं रोजगार हमीचं काम राहत होतं तो काम यांनी बंद केली आहे. लोकांना काम न मिळाल्यामुळे मुळे बाहेर गावला मजूर जात आहे आणि काही लोकांचं मयत पण झालेलं आहे. तर मजुरी काम मिळायला पाहिजे आणि पाण्याची व्यवस्था आणि लोक सर्वांना घरकुल मिळायला पाहिजे. घरकुल काही लोकांचे असे जो ताराबाई किसन मोहुले आहे आणि रसिकाताई राऊत ह्या सर्व आपलं घर सोडून दुसऱ्याच्या इथं किरायाने आहे आणि एकाकडे जेवण करून दुसऱ्याच्या घरी झोपायला जात आहे. असे अनेक जे घरं पाहिलो आम्ही तर पूर्ण पुडाचे आणि मातीचे आणि पडलेले एकदम गंभीर अव्यवस्थेमध्ये असूनही नगरपंचायत त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने ह्या घरकुलचे 650 अर्ज नगरपंचायतकडे केलेले आहे घरकुलसाठी सर्व सावलीवासियांनी. पण अजूनही यांनी जातीने लक्ष न दिल्यामुळे आपल्या आम्हाला आज इथे आंदोलन करावं लागलं. आज सावलीमध्ये नगरपंचायत वर मोर्चा काढण्यात आला. सावली नगरपंचायतचा कारभार एकदम धीमा चालू आहे. लोकांना घरकुल मिळाले नाही, पट्टे मिळाले नाही, घरात पिण्यासाठी पाणी भेटत नाही. इथले नगरसेवक याच्याकडे दुर्लक्ष करत आहे, आमदार दुर्लक्ष करत आहे, खासदार दुर्लक्ष करत आहे. याच्यासमोर नगरसेवक आणि नगरपंचायतने लक्ष दिले नाही तर आम्ही भव्य आंदोलन नगरपंचायतच्या समोर करू.